मित्रांनो, मी आहे माझ्या कोकणातील गावामध्ये। तर मित्रांनो, कोकणात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज चौथा दिवस असेल पाऊस सुरू झाल्यापासून, आणि माझं चालू आहे वर्क फ्रॉम व्हिलेज। आणि आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात, त्या बघा मित्रांनो, पाऊस जोरात चालू आहे। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर मानशे, आणि आजच्या वेळेमध्ये आपण पूर्ण कोकणातील पाऊस कशा प्रकारे बरसतो ते पाहणार आहोत, आणि थोड्या वेळाने मी बाहेर फिरणार आहे। मित्रांनो, दिवसभर पाऊस होता, आता थांबलेला आहे, आणि आता आम्ही जातो गवल्यावर। गवल्यावरून तुम्हाला खालचा व्ह्यू सुद्धा दाखवतो, आणि खलाटीचा पण व्ह्यू दाखवतो। आणि अशा प्रकारे कोकणात पावसाळा मजबूत सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पावसामध्ये बघा, कोकणामध्ये सगळी हिरवळ पसरलेली आहे, आणि आमची ही भारजा नदी पूर्णपणे ओसंडून वाहत आहे। पलीकडे कवडूलचं गाव आहे, आणि शेतीसुद्धा फुलंच चाललेली आहे। तर कोकणात पावसाळा मजबूत आहे। आत्ता आम्ही जात आहोत गवल्यावर, वैभव पुढे गेलेला आहे। मित्रांनो, ही गवल्याची टेकडी आहे, आणि पाठीमागे भारजा नदी ओसंडून वाहत आहे। पूर्ण सगळीकडे आपल्याला हिरवळ बघायला मिळत आहे, आणि ही कोकणातली खरी मजा असते पावसाळ्याची। तर मित्रांनो, गवल्याच्या टेकडीवरून हा नदीचा मस्तपैकी आम्ही आनंद लुटत आहोत, आणि हिरवगार असं बघायला मस्त वाटतं। गवल्याच्या लहानपणीच्या खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत। गावामध्ये बालपण गेल्यामुळे इथे खूप खेळणं बागडणं झालेलं आहे, आणि आता आपल्याला थोड्या वेळानं जायचं आहे। गवल्याचा जो धबधबा आहे आणि जो टपबात आहे ना, जिथे आम्ही आंघोळ करायचो तिथे आपल्याला जायचं आहे। तर जाऊया आता आपण, तिथे जाऊया। मित्रांनो, हा आमच्या लहानपणीचा छोटासा टप्पा होता, आणि आम्ही लहानपणी इथे खूप मजा करतो। वरून घसर घसर खाली खाली यायचो, आणि पाणी आम्ही वाढवण्यासाठी इथे बांध घालायचो, आणि नंतर मग त्याच्यामध्ये आंघोळ करायचो। तर असा हा लहानपणीच्या आठवणीच्या गवल्याचा हा छोटासा ओढ आहे, खूप तिथे आम्ही मजा केलेली आहे। आता आपण वरती जाऊया, आणि तिथे एक छोटासा धबधबा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी। चला जाऊया तिथे। मित्रांनो, आपण मुंबईला असल्यानंतर धबधबे फरत जातो, कुठे खोपोली कुठे लोणावळा साईडला आपण शोधत जातो, आणि इथे आमच्या गावी हा इथे जवळ धबधबा असणं आम्हाला माहीत नव्हता। तर फेरपटका मारायला आलो, आणि बघा मस्त असा धबधबा निर्माण झालेला आहे। अजून आम्ही गावच्या जंगलामध्ये फिरणार आहोत, आणि चांगले चांगले धबधबे एक्सप्लोअर करण्याचा पुढे प्रयत्न करणार आहोत। तर इथे मस्त वाटतंय हा धबधबा बघून, अशी ही कोकणातली मजा आहे की शोधून तिथे भेटणार नाही।
मित्रांनो, हा आहे टोळ. असं हे टोळ दुर्मिळ असतात, रेअरली असे आपल्याला बघायला मिळतात. त्याला मी आता हलवून बघतो, बघा चालेल कसा तो. पाण्यात जाईल, पाण्यात जातोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे गावलेहून आमची सफर आता इथपर्यंत आलेली आहे. आता थोड्याच घरी जाऊ. तर अशा प्रकारे फावल्या वेळात वर्क फ्रॉम होम करून इथे गावी मी टाइमपास करत आहे. आणि असेच जंगलातले चांगले चांगले धबधबे तुम्हाला एक्सप्लोर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये चांगले चांगले तुम्हाला व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तेव्हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये असेल शेअर करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला सुद्धा विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.